नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण प्रायव्हेट BMS कॉलेजच्या फी स्ट्रक्चर संदर्भाने माहिती घेणार आहोत. महाराष्ट्रातील पालक व विद्यार्थी यांच्या मनामध्ये प्रायव्हेट BMS कॉलेजच्या फी संदर्भाने अनेक गैरसमज आहेत की कॅटेगरीनुसार महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट BMS कॉलेजसाठी किती फीस आकारली जाते, तर या व्हिडिओमध्ये आपण कॅटेगरीनुसार माहिती पाहणार आहोत. या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व मेडिकल प्रवेश प्रक्रिये संदर्भाने येणाऱ्या टाईम टू टाईम अपडेटसाठी जर तुम्ही अद्यापही बालाजी एज्युकेअर या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आता आपण महाराष्ट्रातील एका प्रायव्हेट BMS कॉलेजचं फी स्ट्रक्चर पाहणार आहोत, जेणेकरून तुम्हाला डिटेलमध्ये समजेल की जर तुमचं यावर्षी महाराष्ट्रातील प्रायव्हेट BMS कॉलेजमध्ये ॲडमिशन झालं तर तुम्हाला कॅटेगरीनुसार किती फीस आकारली जाते. हे जे आपण फी स्ट्रक्चर पाहणार आहोत हे अण्णासाहेब डांगे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज सांगली या कॉलेजचं आहे. या ठिकाणी आता आपण पाहू शकतो फॉर BMS फी स्ट्रक्चर 2023-24. या ठिकाणी आपण कॅटेगरी पाहू शकतो, त्यानंतर ट्युशन फीस, डेव्हलपमेंट फी आणि टोटल फी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. जर आपण ओपन कॅटेगरीचा विचार केला तर जेही विद्यार्थी महाराष्ट्रातील जो स्टेट 85% कोटा असतो त्या कोटामधून जर तुमचं महाराष्ट्रातील प्रायव्हेट BMS कॉलेजमध्ये ॲडमिशन झालं तर तुम्हाला या ठिकाणी पाहू शकता ट्युशन फीस आहे 1,78,571 रुपये व डेव्हलपमेंट फी 21,429 रुपये. अशी ओपन कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना एकूण 2,00,000 रुपये प्रतिवर्ष फीस पडू शकते. त्यानंतर जे विद्यार्थी मायनॉरिटीमध्ये येतात अशा विद्यार्थ्यांना देखील या कॉलेजची वार्षिक फीस 2,00,000 रुपये आहे. आता आपण या ठिकाणी पाहू शकतो OBC कॅटेगरीचा डाटा. तर विद्यार्थी मित्रांनो, जेही विद्यार्थी OBC आहेत अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील सर्व प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये फीसमध्ये 50% कन्सेशन मिळत असतं जर पालकांचं वार्षिक उत्पन्न 8,00,000 कमी असेल तर. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो जर तुमचं प्रायव्हेट BMS कॉलेजमध्ये सिलेक्शन झालं तर तुम्हाला OBC कॅटेगरीमध्ये या कॉलेजची जी फीस आहे ती 1,10,715 रुपये प्रतिवर्ष एवढी पडणार आहे. तसेच जे विद्यार्थी SEBC, EBC आणि EWS कॅटेगरीमध्ये येतात व पालकांचे उत्पन्न 8,00,000 कमी आहे अशा विद्यार्थ्यांना देखील फीसमध्ये 50% सवलत मिळत असते. या विद्यार्थ्यांना देखील तुम्ही या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्रातील प्रायव्हेट BMS कॉलेजेसची जी काही फीस आहे ती 1,10,715 रुपयापर्यंत पडू शकते. त्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकतो जेही विद्यार्थी SBC, VJ, NT1, NT2, NT3 कॅटेगरीमध्ये येतात अशा विद्यार्थ्यांना ट्युशन फीस माफ असते. या विद्यार्थ्यांना फक्त डेव्हलपमेंट फीस पे करावी लागते आणि आपण या ठिकाणी पाहू शकतो या विद्यार्थ्यांना या कॉलेजची वार्षिक फीस 21,429 रुपये आहे. आणि शेवटी जर आपण SC आणि ST कॅटेगरीचा विचार केला तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना तुम्ही पाहू शकता ट्युशन फीस व डेव्हलपमेंट फीस माफ असते, या विद्यार्थ्यांना कोणतीही फीस आकारली जात नाही. तर आय होप विद्यार्थी मित्रांनो, मी जो तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे ते तुम्हाला समजलेला असेल. जर या संदर्भाने तुमचे आणखी काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. तसेच ज्या विद्यार्थ्यांना यावर्षी महाराष्ट्रामध्ये मेडिकल कोर्सेसमध्ये प्रवेश घ्यायचा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी बालाजी एज्युकेअरचे पेड काउन्सिलिंगचे रजिस्ट्रेशन सुरू आहेत. ज्याही विद्यार्थ्यांना बालाजी एज्युकेअरमार्फत आपली पेड काउन्सिलिंग करायची असेल असे विद्यार्थी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकतात. अगदी तुमच्या रजिस्ट्रेशनपासून ते ॲडमिशनपर्यंत तुमची मदत केली जाणार आहे. जर तुमचा बजेटचा प्रॉब्लम असेल किंवा चांगल्या सिटीमध्ये कॉलेज हवा असेल तर तुम्ही आमच्यासोबत संपर्कामध्ये येऊ शकता. तुमचा जो काही स्कोर आहे त्याच्या अकॉर्डिंग जे काही बेस्ट कॉलेज तुम्हाला राहू शकतं त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. तरी ज्याही विद्यार्थ्यांना बालाजी एज्युकेअरमार्फत आपली प्रवेश प्रक्रिया पार पाडायची आहे या विद्यार्थ्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर पेड काउन्सिलिंग 2024 असा मॅसेज करावा. त्या ठिकाणी तुम्हाला आमच्या टीमकडून रिप्लाय दिला जाईल.
महाराष्ट्रातील म्हणजेच स्टेट कोटाची जी काउन्सिलिंगची फीस आहे ती 6,000 रुपये आहे, याची सर्व विद्यार्थी व पालकांनी नोंद घ्या.